अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राची येत्या 20 नोव्हेंबरला निवडणुकीचा दिवस आहे. त्यानिमित्तानं या प्रचारसभेमध्ये गोंडवाना गणतंत्र पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे देशाचे नेते, आजच त्यांचा माझा परिचय झाला, ते आमचे देवरावजी भलावे आणि हरीशजी उईके यांचं समर्थ नेतृत्व जे आदिवासीचे प्रश्न जगाच्या वेशीवर ते टांगतात. या जाहीर सभेला उपस्थित ज्या प्रहार शक्तीच्या माध्यमातून डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे यांनी नामांकन भरलेलं आहे, ते जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष महेंद्रजी भांडारकर या सभेला उपस्थित ज्यांनी आता आपले विचार व्यक्त केले, उत्कृष्ट संभाषण केलं, आपल्या थेट काळजापर्यंत त्यांच्या भावना व्यक्त करून डॉक्टर सुगत चंद्रिकापूर यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं आव्हान करणारे त्याचे सहकारी डॉक्टर सुगतचे मित्र किरणजी कोरे या सभेला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाचे प्रमुख मार्गदर्शक नेते आणि या अर्जुनी मोरगाव शहराचं आणि तालुक्याचं नेतृत्व करणारे आमचे पंधरेजी या सभेला उपस्थित. एकदम शेवटच्या टोकावरून आलेले यशवंतजी धुर्वे आणि अनेक मान्यवर ज्यांनी डॉक्टर सुगत चंद्रिकापुरेला आशीर्वाद द्यावा याकरता इथपर्यंत ते आलेले आहेत, ते सर्व माझ्या आदिवासी समाजाचे बंधू आणि भगिनींनो, ज्या भगवान बिरसा मुंडांनी वयाच्या 25व्या वर्षामध्ये समंद देशाला दाखवून दिलं की स्वातंत्र्याचा पहिला लढा लढणारा पहिला जर या देशामध्ये कोणता योद्धा असेल तर त्या भगवान बिरसा मुंडाचं नाव या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून हद्दपार केलं होतं. परंतु काही मर्द माणसं समाजामध्ये असतात, त्या बिहारच्या रांची जिल्ह्यातून भगवान बिरसा मुंडाचं पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून ज्यांनी रिसर्च केलं त्या भगवान बिरसा मुंडाचं ज्या पद्धतीनं 1992-93 पर्यंत या देशामध्ये नाव नव्हतं, इतिहास कसा खोटा लिहिला जातो आणि देशातील सर्वसामान्य जनतेला त्याची दिशाभूल कशी करण्यात येते, अशा पद्धतीनं जे या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात त्याचा मी सुद्धा बडी आहे. आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे, मला अनेक प्रश्नांची उकल तुमच्यासमोर करायची आहे, पण आमचे आदिवासी बंधू इथं मोठ्या संख्येनं आलेले आहेत, त्यांचं सर्वप्रथम या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विद्यमान आमदार म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. आपण सुद्धा या सर्व आमच्या आदिवासी बंधूंचं टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. जगात प्रश्न आहेत, देशात प्रश्न आहेत, राज्यात प्रश्न आहेत, जिल्ह्यात प्रश्न आहेत आणि तुमच्या आमच्या थाळेधरीमध्ये सुद्धा प्रश्न आहेत. थाळेझरीला आत्तापर्यंत गावकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जमिनीचे पट्टे मिळाले नव्हते. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा 7 लाख रुपये वन खात्यामार्फत मंजूर करून थाळेझरीच्या लोकांना जमिनीचे पट्टे वाटप करायचं पहिलं काम आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात मी केलेलं आहे, याचा मला खऱ्या अर्थाने सार्थ अभिमान आहे. या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये कधी नव्हे
तर एकदा येते 15 कोटी रुपयाचं आदर्श एकदम उत्कृष्ट पद्धतीचं आधुनिक असं ठरेल अशा प्रकारची उत्तुंग इमारत, उत्तुंग शिक्षणाची गुणवत्ता आणि इतर जिल्ह्यामध्ये प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं उत्कृष्ट प्रकारचं वाचनालय, शाळेची इमारत, विद्यार्थ्यांसाठी राहण्याचं वसतिगृह यालासुद्धा मी मंजुरी आणून दिली, तीसुद्धा 15 कोटीची मित्रांनो मंजुरी आहे. जमिनीच्या पट्ट्याच्या संदर्भामध्ये या भारतामध्ये जे आमचे आदिवासी आहेत 2019 च्या पूर्वी जे आदिवासी बंधू जंगलात राहत होते, ज्यांना शेती नव्हती, ज्यांची उपजीविका फळावरती होती, मोहाचे फुलं खाऊन आयुष्य जगणाऱ्या, ज्यांनी जल जमीन आणि जंगलाचं रक्षण केलं, त्या आदिवासी समाजाचे अधिकार त्यांना प्राप्त व्हावेत म्हणून ॲक्टमध्ये प्रावधान केलं. परंतु मी जेव्हा आमदार झाल्यानंतर मी जेव्हा अभ्यास करायला लागलो तर मला असं दिसलं की ॲक्टचं उल्लंघन करून जी मोठी मोठी माणसं आहेत, जी पाटील कॅटेगरीतली माणसं आहेत, त्यांनी पैशाचा वापर करून आमच्या आदिवासी बंधूंना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवलं. आत्तापर्यंत जेवढे पट्टे मंजूर झाले 5 वर्षात या आमच्या आदिवासी बंधूंना 13,500 जमिनीच्या पट्ट्यापासून फक्त आत्तापर्यंत 730 पट्टे मंजूर झाले. आत्तापर्यंत अजून 1500 जमिनीचे पट्टे आदिवासी बंधूंचे शिल्लक राहिले. ते पट्टे जर आपल्याला मंजूर करून घ्यायचे असेल, एक तुम्हाला सांगतोय, मी आमदार असलो किंवा नसलो डॉक्टर सुगत चंद्रिका पुरे हे माझ्या रूपाने विद्यमान विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि मी त्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की ज्या ज्या आदिवासी बंधूंचे जमिनीचे पट्टे गेल्या 35 वर्षात मिळाले नाही ते पट्टेसुद्धा मिळवून देण्याचा मी शब्द देतो. आणि ज्या पद्धतीनं रामायणातल्या दशरथांनी शब्द दिला आणि प्रभू रामचंद्रांनी वचनपूर्ती केली, ती वचनपूर्तीसुद्धा माझा मुलगा डॉक्टर सुगत चंद्रिका निश्चित करेल, ह्यासुद्धा मी आपल्या सर्वांना शब्द देतो. अनेक ज्वलंत प्रश्न आदिवासींचे आहेत. 2017-18 देशाचं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट याने एक निकाल दिला की जे बोगस आदिवासीची महाराष्ट्रामध्ये 12,500 कर्मचाऱ्याची आणि अधिकाऱ्याची नियुक्ती झाली, ते 12,500 हे बोगस अधिकारी आणि कर्मचारी यांना नोकरीतून बरखास्त करा किंवा त्यांची तुम्ही वेगळी व्यवस्था करा अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाची सरकार आली, काँग्रेस पक्षाची सरकार आली, पण या दोन्ही सरकारला आदिवासीला हक्काच्या मिळणाऱ्या नोकऱ्यासुद्धा ते देऊ शकले नाहीत. आणि मला असं वाटलं की गणतंत्र पक्ष जरी कमी संख्येने असेल पण हक्कासाठी लढणारा पक्ष आहे आणि त्याच्यासोबत एक प्रहार करून डॉक्टर बच्चू कडू या महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये एखाद्या वाघासारखी गर्जना करतात आणि दिव्यांगांसाठी, गरिबांसाठी, ज्यांना झोपड्या मिळत नाही त्यांना ते मदत करतात. आणि त्या अर्थाने मी असा विचार केला की जर प्रफुल्ल पटेलने मला तिकीट दिली नाही याचं मला दुःख नाही आहे. मी आमदार असलो का किंवा नसलो का याचंही मला काही वाटत नाही. माझ्या 33 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री पाहिले आहेत, याचा मला मोह नाही. पण मला असं वाटलं की निवृत्त झाल्यानंतर जर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मला जाता येत असेल तर उर्वरित आयुष्य जे समाजामध्ये गोरगरीब आहेत, जे का खालच्या पट्टीत राहणारे जीवन जगणारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी आपण विशेष काम करावं. कारण शासकीय सेवेमध्ये काही बंधन असतात. राज्य सरकार असेल, भारत सरकार असेल, त्या सरकारमार्फत जे काय GR काढले जातात, जी काही नियमावली तयार केली जाते, त्या नियमावलीच्या चकोरीतच अधिकाऱ्यांनी मला काम करता आलं. आणि म्हणून निर्णय घेतला होता की नागपूरला
जसं आमच्या किरण कोरेनी सांगितलं की नागपूरला एसी बंगल्यामध्ये राहण्यापेक्षा या झाडीपट्टीतील आदिवासी बंधूंसोबत, जय भीमवाल्यासोबत, गोवारी समाजासोबत, धीवर समाजासोबत मी खऱ्या अर्थाने जर राहू शकलो तर त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या विकासाच्या जीवनातल्या टप्प्यामध्ये मी त्यांना काय मदत करू शकू अशा पद्धतीने विचार करून मी खऱ्या अर्थाने राजकारणात आलो. 2014 मला तुम्ही आशीर्वाद दिला नाही, पण 2019 तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला आणि विद्यमान आमदार म्हणून 27 तारखेपर्यंत मी तुमच्या समोर आहे. पण दुर्दैव माझं किंवा नियती असेल, पक्षश्रेष्ठीनं पटलं नसावं, माझे कामं त्यांना आवडले नसावेत, किंवा मनोहर चंद्रिका पुरे 5 वर्षामध्ये एवढा बलवान झाला, एवढा शक्तिवान झाला, तर कदाचित पुढचे 5 वर्षात तो आमदार होईल, तर तो मंत्रीसुद्धा होऊ शकतो, आणि तो मंत्री झाला तर या भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्ह्यातील सगळे मोठे मोठे नेते असतील तेसुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतील. ही एकमेव भीती त्यांच्यासमोर असावी, आणि म्हणून कळत न कळत, मला काही न सांगता, एकही दिवसाचा मला वेळ न देता, त्यांनी शेवटच्या दिवशी आपल्या या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाशी आम्ही 10 वर्ष संघर्ष केला, त्या भारतीय जनता पक्षाचा माणूस त्याला घर जवाय म्हणून या ठिकाणी आणलं आणि त्याचं नामांतरण केलं.